मिरज महापालिका प्रशासन मालमत्ता विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर. शरदचंद्रजी पवार खुले नाट्यगृहाचा वापर हा वीज भंगार ठेवण्यासाठी सुरू आहे. नाट्यगृह परत देण्याची मागणी ही विठ्ठल पाटील काकाजींनी केली. महापालिका प्रशासन मालमत्ता विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. कोट्यवधी रुपयाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शरदचंद्रजी पवार खुले नाट्यगृहाचा वापर पतदिवे भंगार ठेवण्यासाठी करीत आहे. विठ्ठल पाटील काकाजी यांनी निधी आणून काही वर्षांपूर्वी मिरजेत भरपूर विकास निधी खेचून आणून विकास कामे केली होती. महापालिका क्षेत्रात खुले नाट्यगृह नसल्याने त्यांनी गाढवे पेट्रोल पंप मागे शरदचंद्रजी पवार नावाचे खुले नाट्यगृह उभारले. मिरजेतील खोट्या कलाकारांना विठ्ठल पाटील काकाजी यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, पण महापालिका प्रशासनाने या वास्तूकडे दुर्लक्ष केल्याने आज या नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे. या खुल्या नाट्यगृहाचा उपयोग महापालिका पतदिव्याचा भंगार ठेवण्यासाठी केला जात आहे. मिरज यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आल्यानंतर विठ्ठल पाटील काकाजी यांनी हे खुले नाट्यगृह परत देण्याची मागणी केली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर किशोर जामदार, इद्रिस नायकवडी, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सुरेश बापू आवटी हे उपस्थित होते. इलेक्शनच्या अगोदर फोन केला होता, त्यावेळी मी 28 व्यायामशाळा 28 समाज मंदिर उपस्थित मुलांना आज असला आणि म्हणजे ते कम्युनिटी हॉलाने खुले नाट्य बांधलं आणि त्या खुले नाटकाला माननीय शरदचंद्रजी पवार खुले नाटक असं नाव दिलेलं आहे. परंतु दुर्दैवाने त्या कामाला कार्यक्रम घेता येत नाही, कारण आम्हाला प्रवेश पण नाही. त्या पात्रवर कवितेसारखं झालंय आणि ते नाटक पण त्या पात्रतेचं मेंटेन केलं नाही. तेवढा आम्हाला फरक होता. त्या एकवीस यांना प्रार्थना करतो महापौर आहे आणि आजचा पुरस्कार देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचं प्रथम स्वागत करूया आणि मग पुरस्कार वितरण सोहळा करू. आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.